बुलडाणा जिल्ह्यातील 289 ग्राम पंचायत पैकी 251 ग्राम पंचायत साठी काल मतदान झाले। 21 ग्राम पंचायत या बिनविरोधी निवडून आल्या असून सायंकाळी 5:30 पर्यंत जिल्ह्यात 80.42% मतदान झाले। या 279 ग्राम पंचायत पैकी 200 पेक्षा जास्त ग्राम पंचायत वर शिंदे गट आणि भाजपची सत्ता येईल असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केलाय। तर त्यातही 70% सरपंच हे शिंदे गटाचे असतील असा दावा त्यांनी केलाय। कारण मयेकर, लोणार, चिखली, बुलढाणा, देवडगाव राजा या तालुक्यात शिंदे गटाचे प्राबल्य जास्त आहे असे मत खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले। मात्र उद्या गुलाल कुणाचा हे पाहावं लागणार। एमसीएन न्यूज करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। आजच्या या टप्प्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 289 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत। त्यामध्ये जर आपण एकंदर आम्ही जो अंदाज घेतला का जे आमचा कार्यकर्त्याशी आम्ही त्या ठिकाणी संवाद साधला, या 289 पैकी 200 पेक्षा जास्त ग्रामपंचायतवर सरपंच हे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्ष मिळून त्या ठिकाणी राहतील। बाकीचे 70-75 सरपंच हे इतर सर्व पक्ष, त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, वंचित बहुजन आघाडी वगैरे सर्व इतर पक्षाचे त्या ठिकाणी ते राहतील निश्चितपणानं, याची मला त्या ठिकाणी खात्री आहे। आणि जर दुसरा एक अंदाज आपण पाहला तर आज बहुतांश ठिकाणी जे आहेत घाटाच्या वर, ज्याला आपण म्हणतो बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर या चार विधानसभामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या जिल्ह्याच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत। आणि त्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना ही एक नंबरवर त्या ठिकाणी राहील। मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजाचा जर अंदाज आपण घेतला तर या चार तालुक्यामध्ये जेवढ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यातल्या जवळपास 70% ग्रामपंचायती ह्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या निवडून आल्या।